नमस्कार आज सव्वीस एप्रिल दुपारचे बारा वाजत आहे आता लगेच दुपारनंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट आहे काही ठिकाणी विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट तसेच जोरदार वाऱ्यासह काही भागामध्ये हलकी गारपीट तर काही भागामध्ये भरपूर गारपीट होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळाची अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता लगेच दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल काही भागांमध्ये लगेच पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल तर संध्याकाळपर्यंत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना गारपीट व वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो, जो तो सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे अतिशय महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर मित्रांनो राज्यात कमाल तापमानात घट झाली असली तरी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम बघायला मिळत आहे काल सकाळपर्यंतच्या चोवीस तासामध्ये जळगाव येथे उच्चांकी एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली झालीवरती राज्यात बहुतांश भागामध्ये कमाल तापमान चौतीस ते एकोणचाळीस अंश दरम्यान बघायला मिळाले कमाल तापमानात चढ उतार होण्याची शक्यता आहे आता लगेच दुपारनंतर महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये वातावरणात बदल होणार आहे रात्रीपर्यंत बऱ्याच भाग झोडपण्याची शक्यता आहे चला तर बघूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोर सर्वाधिक राहील कोणत्या भागांमध्ये वादळी पाऊस आहे कोणत्या भागांमध्ये गारपीट होऊ शकते दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आपण स्किनो बघू शकता राज्यातील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव पाचोरा शिरपूर धुळेचा एकदम कडेचा पूर्वी परिसर आपण स्किनो बघू शकता जळगाव लगतचा भाग तसेच नंदुरबार वगैरे या भागांमध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल ढगाळ वातावरण बघायला मिळेल पावसाचा जोर आहे तो जळगाव जळगावचा पूर्वी परिसर खामगाव बुरणपूर बुर, चिखली वगैरे काही अमरावती विभागातला का भाग आहे या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण बघायला मिळेल बऱ्याच भागामध्ये वादळी पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या भागांमध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस बघायला मिळू शकतो अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाचा प्रभाव कमी राहील पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये सुद्धा पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे तरी पण दक्षिण कोकणालगतचा पुणे विभागाचा भाग सांगली सातारा कोल्हापूर लगतचा कोकणालगतचा भाग आपण स्क्रीनवर बघू शकता या परिसरात तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण या भागांमध्ये बघायला मिळेल तर सर्वाधिक पावसाचा जोर आज विदर्भात मराठवाड्यात राहण्याची शक्यता आहे रात्रीपर्यंत काही भागामध्ये पुन्हा वातावरणात बदल होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे तर श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वत्रच दुपारनंतर वातावरणात बदल बघायला मिळेल तर काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील दक्षिण आणि पूर्व भागातील जिल्हे आपण स्किनो बघू शकता नांदेडच्या काही परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत पावसाचे वातावरण बघायला मिळेल हिंगोली वगैरे या भागांमध्ये सुद्धा पावसाचे वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी जोरदार पावसाची वादळी थीक पावसाची शक्यता वा� आहे रात्रीपर्यंत पावसाचा प्रभाव आणखी वाढणार आहे तर काही भागामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो नागपूर विभाग वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण दुपारनंतर बघायला मिळेल तसेच अमरावती भाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या भागांमध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत पावसाचा प्रभाव खूप वाढणार आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता अमरावती कारंजा यवतमाळ वाशिम या परिसरामध्ये खूप जोरदार पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो कारंजा आणि कारंजाच्या आसपासच्या परिसरामध्ये एखाद्या ठिकाणी ढगपुटी सदृश पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही या व्यतिरिक्त अरवी कुंडाली वर्धा या भागांमध्ये सुद्धा पावसाचे वातावरण बघायला मिळेल रात्रीपर्यंत जोरदार वादळी पाऊस विजांचा कडकडाट ढगांचा कडकडाट असं बघायला मिळणार आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा या भागांमध्ये रात्रीपर्यंत पावसाचा जोर राहील हेच वातावरण मित्रांनो रात्रीपर्यंत पूर्वेकडे सरकत जाईल त्यामुळे नागपूर विभागामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यातील बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी गारपीट देखील मित्रांनो या दरम्यान होऊ शकते तसेच मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिण भागातील जिल्हे नांदेड तसेच लातूर धाराशिव या भागांमध्ये सुद्धा वातावरणात बदल बघायला मिळेल लातूर आणि धाराशिवमध्ये कमी प्रमाण राहील नांदेड आणि हिंगोलीमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे जोरदार वारे बघा बऱ्याच भागामध्ये बघायला मिळतील या मित्रांनो कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी रात्रीपर्यंत बऱ्याच भागामध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल पावसाचा जोर जो जरी कमी असला तरी पण तुरळक भागामध्ये पाऊस होऊ शकतो या व्यतिरिक्त नागपूर विभागामध्ये जोर खूप वाढणार आहे रात्री मध्यरात्रीपर्यंत नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सर्व जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे ते करून नागपूर आणि नागपूरच्या आसपासचे जिल्हे नागपूर आणि वर्धा चंद्रपूरचा काही उत्तरी परिसर या भागांमध्ये पावसाचा जोर खूप वाढण्याची शक्यता आहे मध्यरात्रीपर्यंत गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढणार आहे मध्यरात्रीची अपडेट आपण संध्याकाळच्या सहाच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत किंवा ती आज दुपारनंतरची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद